हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीसची भरती आहे ना मित्रांनो त्यासाठी चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे आणि स्पर्धा परीक्षेसाठी पण अत्यंत महत्त्वाचे असतात चालू घडामोडी चालू घडामोडीला आपण करंट अफेअर पण म्हणू शकतो मित्रांनो तर पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीसची चालू घडामोडी आहे ओके तसेच मित्रांनो अजून एक तुम्हाला एंडला सांगणार आहेच आहे मी जे भरतीबद्दल सांगणार आहे ओके ते नंतर आपण बघूया तर केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केले की यू ए ई आणि सौदी अरेबिया यांच्या अन्न सुरक्षा समस्येचे निराकरण करण्यासाठी भारताचा आधार म्हणून वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो ओके तर केंद्रीय मंत्री कोण आहेत आपले केंद्रीय वाणिज्य मंत्री तर सुरेश प्रभू आहेत मित्रांनो याच्या प्रश्नामध्येच एक दोन एक दोन आपल्याला प्रश्न विचारले जातात जो हो आहे ना टॉपिकमध्ये याच्यामधलेच आपल्याला विचारले जाऊ शकतात मित्रांनो ओके तर केंद्रीय वाणिज्य मंत्री कोण म्हणजे सुरेश प्रभू असं लक्षात यायला पाहिजे आपल्याला ओके चला तर पुढचा प्रश्न बघूया एक सेकंद नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीतील पहिल्या फिलिप कोर्टल राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो ओके दिल्लीतील पहिल्या फिलिप कोर्टल राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ओके मित्रांनो तर पुढचा प्रश्न आहे नितीन वाकणकर यांना मुख्य माहिती अधिकारी व सी बी आयचे प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे मित्रांनो ओके तर नितीन वाकणकर यांना मुख्य अधिकारीचं नियुक्त करण्यात आलेली आहे मित्रांनो तर, तर पंधरा जानेवारी भारतीय लष्कर दिना मित्रांनो हे भरपूर मित्रांना माहिती आहे काल दिवसभर व्हॉट्सअपमध्ये आपल्या भारतीय लष्कर दिनांचंच होतं ओके तर असंच कंटिन्यू असायला पाहिजे मित्रांनो तर जगातील सर्वात शक्तिशाली सैन्या या... सैन्यांच्या यादीत भारत पहिल्या पाचमध्ये आहे मित्रांनो ओके ही भारतीयांसाठी चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांच्या यादीत भारत पाच नंबर यादीमध्ये आलेला आहे मित्रांनो मित्रांनो अजून एक महत्त्वाची सूचना आहे की मित्रांनो महाभरती खूप मोठी संध्या तर नोकरी मिळवण्याची म्हणून यासाठी आवश्यक जे कागदपत्र आहे ना खूप महत्त्वाचं आहे याचा व्हिडिओ मी खाली डिप्सिप्शनमध्ये पण दिलेला आहे आणि वर आय आयकॉन दिसतो इकडं पण दिलेलं आहे ते तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर कारण का आपण मेगा भरती देतो ना एक डॉक्युमेंट नसेल तर आपण रिजेक्ट पण होऊ शकतो मित्रांनो ओके त्यासाठी ते तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा खाली ड्रिप्सिप्शनमध्ये पण आहे आणि वर आय आयकॉन दिसतो ना तिकडं पण मी व्हिडिओचं लिंक दिलेलं आहे तुम्ही तिकडनं सहजपणे बघू शकता तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग